देव दगडात नसून तो माणसात आहे असे सांगणारे थोर राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीदिनी क्रांतिसूर्य रायडर्स या संस्थेच्या वतीनं जनभूषण आणि कर्मगौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचवटी विभागीय अध्यक्ष आणि समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर नाना मोकळे यांच्या अध्यक्षतेखाली इंदिरानगरमधील आदित्य हॉलमध्ये या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, अविनाश माळी, समाधान जेजुरकर, सुरेखा माळी, सुनील त्रिभुवन, नगरसेविका सीमा ताजने उपस्थित होते. प्रारंभी शंकर नाना मोकळे यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला, तसंच महापुरुषांनाही अभिवादन करण्यात आलं. यानंतर संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी पुरस्काराचा उद्देश स्पष्ट करताना या देशातून जातीपातीचं उच्चाटन करणे हेच महापुरुषांच्या विचारांची शिकवण असल्याचं स्पष्ट केलं. एकदा या समाजातील जे कर्तृत्ववान आहे, गुणवान आहे, त्यांचा सत्कार क्रांतिसूर्य रायडरच्या मार्फत 23 फेब्रुवारीला तर जो दिवस आपण सर्वांनी साजरा करायचा, हे थोडस कळीत गाठलं आलेलं आणायला लागलंय की ठराविक लोकांच्या लोकांनीच तो कार्यक्रम करायचा. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली की फक्त वंचित आणि अनुसूचित जाती जमातीनीच तो कार्यक्रम करायचा, महात्मा फुलेंचा फक्त माळी समाजानेच करायचा, हे बंद करायचा. जाती तर बंद होणार, कुळही बंद होणार, वंश शिल्लक राहणार आणि आमचा तुमचा वंश म्हणजे समोर वाढलेलं याच्या पलीकडे आपण काही नाही. जोपर्यंत आपण ह्या देशाची सेवा करून बाहेर जात नाही तोपर्यंत आपल्याला यांची गरज कळत नाही. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकर नाना मोगळ यांनी संत गाडगेबाबा समतेचे पुरस्कर्ते असून जाती धर्म आणि वर्ण यातील भेद त्यांच्याजवळ नसल्याचं मार्गदर्शनपर भाषणात सांगितलं. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्यासाठी बाबांनी पूर्ण आयुष्य वेचलं. कीर्तनातून ते अज्ञान, दुर्गुण, दोष यांची जाणीव करून देत असत. अंधश्रद्धा निर्मूलनाची तत्त्व समाजात रुजवण्यासाठी गाडगेबाबांनी जीवापाड प्रयत्न केल्याचं शंकर मोकळे यांनी सांगितलं. याप्रसंगी समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना शंकर नाना मोकळ आणि मान्यवरांच्या हस्ते जनभूषण आणि कर्मगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यात समाधान जेजुरकर, वैशाली चव्हाण, बाळकृष्ण शिरसाट, सचिन जाधव, हेमंत गायकवाड, डॉक्टर अनुराधा शिंदे आदींचा समावेश होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचा अवलंब करून आणि मोजक्या उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. मनोहर गायकवाड, दिशानुज, नाशिक.